नमस्कार, अमृत मराठी खजाना चॅनल मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी मी एक बाउल घेतलेले आहे। यात आपण आता ज्वारीचे पीठ घेणार आहोत, अर्धा कप। यात आपण आता 3 हिरवी मिरची घालणार आहोत कापून। यात आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। मीठ घालूया चवीनुसार आणि आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया। आपण आता यात थोडे थोडे पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर यात एकदम पाणी आपल्याला घालायचे नाही आहे। आणि आपल्याला हे जास्त पातळ पण नाही भिजवायचे आहे आणि खूप घट्ट पण असे भिजवायचे नाही। अशा पद्धतीने भिजवायचे आहे। मी तुम्हाला चमच्याने परत एकदा दाखवते। हे बघा, असे हे आपले पीठ भिजवून तयार झाले पाहिजे। हे आपण आता 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया। या ठिकाणी मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, याला आपण आता तेल लावून घेऊया। तेल आपण कापडाने किंवा टिश्यूने पुसून घेऊया। यात आपण आता एक पळीभर पीठ घालूया आणि हे चमच्याने आपण अशा पद्धतीने फिरवूया। यावर आपण आता झाकण ठेवूया। झाकण मी काढून घेतलेले आहे। यावर आपण आता तेल घालूया। या ठिकाणी तुम्ही तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता। आपण आता हा पराठा पलटवूया। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला हा पराठा किती छान झालेला आहे। मी हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अप्रतिम असा झालेला आहे। अजून एक पराठा मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्प्रेड करायचे आहे। आपण आता हे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। अशाच चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपींसाठी आत्ताच सबस्क्राइब करा। बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा, म्हणजे आमच्या रेसिपी तुम्हाला ताबडतोब मिळतील। तुम्ही आमची एकही रेसिपी मिस नाही करणार। तर चला तर ताबडतोब करा चॅनलला सबस्क्राइब। आपण आता झाकण काढून घेऊया। यावरती आपण आता तेल घालूया। आपण आता पराठा पलटवूया। आपला हा दुसरा पराठा पण तयार झालेला आहे। तर गरमागरम आपले हे पराठे तयार झालेले आहेत। तुम्ही हे शनिवारी पीठ भिजवून ठेवू शकता आणि रविवारी तुम्ही नाश्त्याला हे बनवू शकता। हे तुम्ही तुपासोबत, लोणीसोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता। तर तुम्ही हे नक्की बनवा, प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला। माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदात राहा, सुखात राहा।